त्या संघटनेकडून त्यांचं अभिनंदन स्वागत करतो आणि तुमचा अनुभव आपल्यासाठी राहतील, ध्यान देऊन ऐका, कारण आपण योग्य ती काळजी घेऊन काम करायलो, पण त्याच्या आणखी काही प्लस साहेब सांगतील त्याचा आपण मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आणि अवलंबा दिवसभर अवलंबावं पुढच्या काळामध्ये। धन्यवाद। मित्रांनो, मी डॉक्टर अशोक बुलगुलवा होमिओपॅथीच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा नांदेडमध्ये गेल्या 20-22 वर्षापासून करत आलो आणि करतो आहे। जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रकारच्या संकट साथीचे रोग येतात, आम्ही एखाद्या कॅम्प घेतो, अवेअरनेस करतो आणि त्याच्याप्रती जागरूकता निर्माण करतो आणि त्या आजारापासून बचाव करण्याकरिता औषध देत असतो। तसाच हा एक रोग आहे, आपण साथीचे रोग पाहतो त्या पद्धतीनेच हा साथीचा रोग आहे, पण हा जगभर पसरलेला आहे। मित्रांनो, आपली एक मानसिकता बनवून घ्या, आपल्याला या आजारासोबतच या कोरोनासोबतच राहायचं आहे। मग कुणासोबत यासोबत राहायचं असेल तर मग आपल्याला काही गोष्टी स्वीकाराव्या लागतील। बदल हाच निसर्गाचा नियम आहे, आपल्याला स्वतःमध्ये काही बदल घडून आणायचे। ते बदल म्हणजे आपण पाहतो ना, मोबाईलवर SMS करतो, SMS सगळ्यांनाच माहिती, या कोरोनाने आपल्याला शिकवलं SMS करायचं कसं। SMS म्हणजे पहिला यश सॅनिटायझेशन, म्हणजे सतत हात धुणे, म्हणजे बाहेरच्या संपर्कात आल्यावर जर आपण एका जागी असेल तर तास दोन तासाला हात धुवायचा, किंवा एखाद्या नवीन वस्तूच्या सान्निध्यात आलो तर मग आपल्याला सॅनिटायझेशन आपल्या हाताचं करायचं, म्हणजे हात धुवायचे साबणाने किंवा कुठल्या तरी एखाद्या सॅनिटायझेशन। दुसरा SMS मधला नियम, मास्क वापरणे, मास्क हा खूप कंपल्सरी आहे। मास्कने ह्या आजाराचा फैलाव हा हवेतून होतो, तोंडाच्या आणि नाकाच्या म्युकस मेम्ब्रेनमधून होतो, त्यामुळं आपल्याला मास्क वापरणे जरुरी आहे। दोन व्यक्ती जर मास्क वापरलेले असतील, एखाद्याला जरी कोरोना आजार असेल तर तेव्हा त्याची 10-20% पसरण्याची शक्यता असते, कारण मास्क प्रोटेक्ट करतो। सोशल डिस्टन्सिंग असेल तर आपण रेड झोन एरियामध्ये जरी गेलो तर आपल्याला काहीही त्रास होणार नाही। तिसरा यश म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, म्हणजे सॅनिटायझेशन, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे, या आजाराचा सध्या तरी हाच एकच इलाज आहे। तिसरी गोष्ट म्हणजे हा आजार होतो कुणाला, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांना होतो। तर आयुष मंत्रालयाने आर्सेनिक घालून खरती हे औषध रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकरता सुचवलेलं आहे आणि हे सिद्ध केलेलं आहे। तर यामध्ये कोरोनाचा इलाज नव्हता, तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते। या औषधाबद्दल बरेच लोकांमध्ये समज गैरसमज पण आहेत। वर्तमानपत्रामध्ये तुम्ही वर्तमानपत्र विक्रेते असल्यामुळे तुम्हाला हे न्यूज तुम्ही वाचता, तुम्हाला माहिती आहे काही समज गैरसमज असतात। आर्सेनिक अल्बम 30 हे विषापासून बनवलेलं आहे। आर्सेनिक अल्बम हे विष आहे, विषाला विष मारते, पण होमिओपॅथीमध्ये एक पद्धत आहे पोटंटायझेशन, त्या पद्धतीने त्या औषधामधले फक्त औषधी गुण शिल्लक राहतात, विष मरून जातं। आपल्या शरीरामध्ये जीवनी शक्ती आहे, त्याला व्हायटल फोर्स म्हणतो, त्या व्हायटल फोर्सला ही आर्सेनिक अल्बम जीवनी शक्तीला चालना देते आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि आपण निरोगी राहतो, म्हणजे कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन आपल्याला होत नाही किंवा खूप कमी संभावना असते। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे पावसाळा आल्यावर आपण रेनकोट वापरतो, छत्री वापरतो, डास वाढल्यावर आपण डासाची बॅट वापरतो, ऑइल्स वापरतो, तसंच याच्यासोबत आपल्याला वागायचं राहायचं असेल तर आपल्याला काही काळजी घेणं आवश्यक। जसं मी सांगितलं तर SMS सॅनिटायझेशन, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, तर अशा प्रकारे आपल्याला ह्या काळजी घ्यायच्या, या रोगापासून आपल्याला दूर राहायचं असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी करायचे। तर आज आम्ही तुम्हाला आर्सेनिक अल्बम हे औषध तुमची इम्युनिटी वाढवण्याकरता, तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकरता निवडलेलं आहे आणि ते मी देण्याकरता आलेलो आहे। आमची एक संघटना आहे HHF ॲनिमल होमिओ फोरम, या संघटनेच्या अंतर्गत आम्ही महाराष्ट्रभरही काम करत आहोत। जे वंचित दुर्लक्षित घटक आहेत किंवा ज्यांना काही माहिती नाही हे औषध कसं काम करतं किंवा हे औषध कुठं भेटतं, तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतो। बालाजी मामांना काल फोन केला आम्ही, त्यांनी एका मिनिटामध्ये तयार झाले आणि आम्ही औषधं तुमच्याकडे घेऊन आलेलं आहे। या औषधाने फक्त तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल हे आम्ही असं निवडलेलं आहे। जे फ्रंटियर वॉरियर्स आहेत, जसे डॉक्टर्स, पोलीसकर्मी, सफाई कामगार, आणि हे तुम्ही दुर्लक्षित, तुम्हाला तुमच्याबद्दल खरंच लक्षात नाही आहे लोकांच्या,
तुम्ही पण आहे, तुम्ही डायरेक्ट रोज एक्सपोज होता, हजारो लोकांना एक्सपोज होता, जीवावर खेळूनच काम करताय सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये. तुमची इम्युनिटी बूस्ट व्हावी, तुम्ही आजार मुक्त राहावेत, आजार तुम्हाला होऊ नये, आजारापासून तुम्ही आणि तुमची फॅमिली दूर राहावी, हा माझा विचार मनामध्ये आला आणि मी मामांशी बोललो आणि तुम्हाला हे औषध आणून देण्याचं काम करत आहे. आता हा झाला आजाराबद्दल, तुम्हाला सर्वांना सगळं माहिती आहे, पण आता हे औषध कसं घ्यायचं? हे आर्सेनिक अल्बम 30 याची बाटली आहे. या बाटलीमध्ये अंदाजे 5 जणांचं औषध होतं. रोज सकाळी 6 गोळ्या घ्यायच्या, उपाशी पोटी 3 दिवस, म्हणजे सायत्रिक 18 गोळ्या, सायत्रिक 18 गोळ्या. आणि परिवारामध्ये जे सदस्य आहेत त्या सगळ्यांना अशा पद्धतीनंच द्यायचं. औषधानंतर 15 मिनिट काही खायचं नाही आणि असं कुठलंही पथ्य नाही. हे औषध आता तुम्हाला देतोय मी, आणि आणखी तुम्हाला कमी पडत असेल तर मी मामाजवळ आणखी पाठवतो. माझे बरोबर चंद्रभाऊ होम क्लिनिक शिवाजीनगरला आहे, आमची फार्मसी पण आहे, तिथे तुम्हाला मिळून जाईल. एवढं बोलून माझी मी दोन शब्द संपव. धन्यवाद. तसंच आणखी आपण डॉक्टर साहेबाबद्दल सांगायचं म्हणजे, याच्या अगोदर पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आरोग्य शिबिर यांनी ठेवले होते. याच्या आपल्यापैकी बरेच जण तिथे गेले आले असतील तर त्यांना माहीत आहे दवाखाना जवळच आहे. आणखी काही अडीअडचणी असतील, कुठल्याही रोगाची किंवा काही माहिती पाहिजे असेल, ताबडतोब काही त्यांच्याकडून मार्गदर्शन आवश्यक असेल तर त्यांच्याकडं आपण हक्कानं जाऊ शकता. त्यांचा नंबरही मी वाटल्यास तुम्हाला देतो. आणि ते वारंवार अशा आपल्या सारख्या वर्गासाठी आरोग्य शिबिर घेत असतात, औषधी पुरवत असतात, त्याच्याबद्दलही त्यांचं या ठिकाणी पत्रकार संघाचे आपले प्रकाश कांबळे साहेब असतील, नागापूरकर साहेब असतील, यांच्यामार्फत त्यांचं चांगलं काम चालू असते आपल्या या व्यवस्थापनामध्ये. तर या ठिकाणी त्यांचं आणखी एकदा अभिनंदन, स्वागत करतो आणि धन्यवाद मानतो. धन्यवाद मित्र. आपल्याला आत्ता सरांनी 3 मार्गदर्शन सांगितलेत, सॅनिटायझरमध्ये हात धुणे, मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्स करणे. या गोष्टी जर आपण केल्या आणि ह्या गोळ्या आपण जर खाऊन राहिलो सकाळी अनशापोटी, त्याबरोबर पाणी पिण्याच्या अगोदर ह्या गोळ्या खाल्ल्या, तर आपल्याला हे काही प्रतिकार शक्ती अशी वाढेल की करोना सुद्धा आपल्या जवळ येणार नाही, करोनाला आपण हरू. हे धन्यवाद. तरी सगळ्यांना काळजी घ्यायची, लक्षात घ्या, काळजी घेऊन आपण काम करायलो, असंच काळजी घेऊ. आपल्यावर कुठलीही दुर्घटना होऊ नये आपल्या याच्यामध्ये, त्यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावं. हे जे आहे ते एका परिवारासाठी होईल असं डॉक्टर साहेबाचं म्हणणं आहे. तर एकानी यायचं, एकेकानी यायचं, काही करायची नाही, लाईन लावायची नाही, गरज नाही. जागेवर थांबा, एक जण या आणि एक झालं की जागेवर थांबल्यावर दुसरा या आणि घेऊन जा. लक्षात घ्या, एकच जण या, जागेवर अजिबात थांबू नका. सगळ्यांना भेटलेलं याच्यात म्हटलं आहे का? हा.